आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. ती बॉटल पाडलेली असती ना तर ही शिकलेली कारटी आज आपल्यात नसती. काय प्रकारे हर्षदा, हा एवढं काय सोनं लागलंय त्या प्रेमाला ज्यासाठी तुम्ही जग सोडायला तयार झाला होता. अगं तू ऑलरेडी एक चूक करून बसलीयस, तीच निस्तारण्याचा प्रयत्न आम्ही करतोय, त्या ती दुसरी चूक कशासाठी? आणि तुला काय वाटलं ग कि जीव देणं सोपा पर्याय आहे? तू जीव देशील पण आमचं काय? आईचा एकदा तरी विचार केला होतास? हिला तर अक्कल नाहीच आहे, पण तू विघ्नेश तू पण हिच्या सोबत. अरे मूर्ख माणसा काहीतरी बोल ना, उत्तर दे. असा मक्का सारखा काय उभा राहिलायस? यासले भ्याड निर्णय घ्यायचे म्हणजे केवळ मूर्खपणा आहे. हो घेतला मी मूर्खासारखा निर्णय, मग आता काय करू? हर्षदाशिवाय मी दुसऱ्या कुठल्याही मुलीशी लग्न नाही करू शकत. गिरजाताई आम्हाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करते, पण मामा आई यांना हे लग्न मान्य होणार आहे का? ते आम्हाला वेगळं कसं करता येईल याचाच विचार करतात. हे बघा, हर्षदाचं आणि माझं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे. आम्ही एकमेकांशिवाय नाही जगू शकत. पण आईला हे सगळं कधीच मान्य होणार नाही म्हणून मी हा निर्णय घेतला. तुझ्या निर्णयासाठी मला जबाबदार ठरवू नकोस. तुम्हाला वेगळं करण्याबद्दल मी कधी काही बोलली आहे का? तुझं आणि मामाचं बोलणं ऐकलंय मी आई,